शेतकरी मित्रांनो नमस्कार। होय अभी शेतकरी समूहाच्या ऊस उत्पादक ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माझा जो हळदीमधील ऊसाचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर आपण आहोत आणि त्या प्लॉटचे थोडे आपण व्हिज्युअल्स पाहणार आहोत। हा जवळपास सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण बियाण्यासाठी प्लॉट देणार होता शेतकऱ्यांना। अण्णांच्याच बियाण्याचं शेतातलं बियाणं आणून लावलेला हा प्लॉट आहे। आत्ता 7-8-9 कांड्यावर आहे ऊस। प्रोग्रेस पण खूप चांगले, ग्रोथ वगैरे पण प्लॉटची एकदम मस्त आहे। एकदाच आता बुडपाला ह्याचा काढून घेतलाय, आता पाला काढणार नाही कारण बियाण्याला द्यायचा आहे प्लॉट। त्यामुळं याचे काही तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवतो मी, त्यानुसार प्लॉटची ग्रोथ कशी आहे ते तुम्हाला नेमकं समजून येईल। शेतकरी मित्रांनो, ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली लागण आहे आणि प्लॉटची फॉलेज म्हणाल तर एकदम खूप छान आहे, सुंदर आहे। आता पानं जर बघितली जवळपास माझी 4 बोटं बसतील इतकी सुंदर पानं आता झालेली आहेत। वरचं येणारं पान बघा तुम्ही, वरचं येणारं पान जे आहे ते जवळपास 4 बोट बसेल इतकं मोठं पान आहे। आणि प्लॉटची ग्रोथ पण एकदम सुंदर आहे। खालच्या बाजूने तुम्हाला जाडी दाखवू, तुम्ही प्लॉटची जाडी बघा, जाडी पण एकदम सुंदर झालेली आहे। पेरातली लांबी पण चांगली आहे। हा थोडा आत्ता मी जस्ट पाचट काढलंय फक्त दाखवण्यासाठी म्हणून, जाडी खूप सुंदर यायला ऊसाला। याचं नियोजन आपण रासायनिक खतांचे ह्याला 3-4 डोसेस दिलेत आणि बेने प्लॉटचं जे नत्राचं खतांचं नियोजन जे करावं लागतं तर ते नियोजन ह्या प्लॉटला सध्या केलंय। तर अजून डोसेस चालूच आहेत नत्राचे, याला ड्रीपमधून देतोय खत। ड्रीप आता सध्या असं अजून ऊसावर आहे पण ते ड्रीप आता आपण मित्रांनो या प्लॉटला आपण गन्ना मास्टरचं सुरुवातीला किट वापरले, नंतर आळवणी 2 आळवण्या 2 फवारण्या झाल्यात, मास्टर केनचे 3 स्प्रे ह्या प्लॉटला आपण दिलेत आत्तापर्यंत। बाकीचं खतांचं नियोजन मी बऱ्याच मागे डिटेल पोस्ट दिलेत त्याच्यामध्ये पहा। मेन म्हणजे ह्या प्लॉटची मी विरळणी करून घेतलेली आहे, विरळणी केल्यानंतरच आपण ह्याच्यात पाहिजे एवढी ऊसांची संख्या वगैरे ठेवलेली आहे। तर असं नियोजन आहे प्लॉटचं ह्या केलेलं। सप्टेंबरच्या काळात कुणाला ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कुणाला जर बियाणं लागत असेल तर ह्या प्लॉटचं नक्की बियाणं उपलब्ध होईल। एका ऊसाला जर बघितलं तुम्ही तर जवळपास पानं किती आहेत हिरवी बघूया आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि सुरळीतला आलेलं 1 पान 13, अशी 13 पानं जवळपास ह्याला आहेत। म्हणजे आज ऊसाचा पोत खूप चांगला आहे, तुम्हाला खालून दाखवतोस व्यवस्थित बघा। जाडी तर खूप सुंदर आहे, एकदम सगळीकडे एकसारखा ऊस आहे। तर चला लाईव्ह व्हिडिओ करायला काय होतंय प्रॉब्लेम, शेतामध्ये आत गेलं की लाईव्ह व्हिडिओला कव्हरेज येत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। काय आपले शंका असतील ह्याच्या खाली विचारा, त्याबाबत आपल्याला डिटेल माहिती देतोच। धन्यवाद।